नमस्कार, मी बी टी गोरे. मित्रांनो, एक खूप मोठ्या लेखकाने असं म्हटलेलं आहे, आज जे तुम्हाला रिझल्ट मिळत आहेत, जे काम तुम्ही करता त्यामुळं ते आहेत. म्हणजेच तेच काम जर तुम्ही आत्ता करत असाल तर पुढे येणारे रिझल्ट जे आहेत ते पण असेच असतील. का म्हटलो असेल मी असं? याच्यामागचं कारण एक आहे, डाळिंब आज 100 रुपयाच्या कमी विकलं जात नाही आहे. 125 रुपये, 150 रुपये दर मिळतात, पण किती टक्के शेतकऱ्यांना मिळतात हे जर विचारलं तर बोटावरती मोजणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त हे दर मिळतात. मग बाकी शेतकऱ्यांना दर का मिळत नाही? कारण फुलं येत नाही, सेटिंग होत नाही. मग आता डाळिंबाची नवीन लागवड वाढायला सुरुवात झाली, कारण तुम्हाला माहिती आहे 2019-2020 एवढे जे पाऊस पडले त्यातील सगळेचे डाळिंब आहे हे मररोगांनी, पिनहोल बोरांनी बऱ्यापैकी मेले. आणि जिथं तेलकट डाग नव्हता तिथंही आता तेलकट डागांनी अटॅक चालू केलेला आहे. मग आता बऱ्यापैकी बागा कमी झाल्या आणि बाजारामध्ये जेवढी मागणी आहे तेवढं डाळिंबाचं उत्पादन आता होत नाही आहे, आणि म्हणून डाळिंबाला रेट चांगले आहेत. आणि लोक फक्त एवढंच पाहतात की आता डाळिंबाला दर वाढले, आता मला डाळिंब लावणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, जसं त्या लेखकाने लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तसंच आता बोलतो. ज्या चुका आपण पहिल्यांदा डाळिंब लावताना केल्या होत्या किंवा ज्या शेतकऱ्याला तुम्ही फॉलो करणार आहे आणि त्यांनी जर त्या चुका केलेल्या असतील तर त्या चुका जर तुम्ही पुन्हा केल्या तर पुन्हा 5 ते 7 वर्षामध्ये डाळिंबाची बाग काढणं, फुलं न येणं, मररोग कंटिन्युअस असणं, तेलकट डाग असणं, ह्या ज्या समस्या आहेत ना, ह्या समस्यांना पुन्हा आपल्याला पुढं सामोरं जावं लागणार आहे. मग आता तोडगा नाही असं नाही आहे, तोडगा आहे. काय तोडगा आहे? लागवडीपूर्वी जमिनीची निवड कशी करायची, जमिनीची मशागत कशी करायची, लागवडीची पद्धत कशी असली पाहिजे, निरोगी रोपांची निवड कशी करायची, त्याचे आपल्या शेतामध्ये रोपं कसे तयार करायचे, ड्रीप इरिगेशनचं इन्स्टॉलेशन कसं करायचं आणि लागवड करताना कोणकोणती काळजी घ्यायची, सुरुवातीपासून खोडात पाणी गेलं नाही पाहिजे त्या पद्धतीने ड्रीप इरिगेशन कसं ठेवायचं आणि प्रत्येक 6 महिन्यांनी बेडची रुंदी कशी वाढवायची आणि बेडमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ टाकून सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा आणि 15 महिन्यांचं झाड होईपर्यंत त्याचं पाणी व्यवस्थापन, त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्याचं रोग आणि किडींचं व्यवस्थापन, त्याचा आकार ज्याला इंग्लिशमध्ये कॅनोपी व्यवस्थापन म्हणतात हे कसं करायचं, वॉटरशूट कसे काढायचे, टॉपिंग कशी करायची आणि मस्त डेरेदार झाड कसं तयार करायचं पहिल्या बहारासाठी, हा पूर्ण 3 दिवसांचा, दिवसाला 5 तासाचा, म्हणजे टोटल 15 तासांचा कोर्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. याची रजिस्ट्रेशन आता चालू झालेले आहेत. जर तुम्हाला नवीन लागवड करायची असेल किंवा तुम्ही डाळिंबामध्ये सल्ला देत असाल किंवा तुम्ही कृषी सेवा केंद्र चालवत असाल किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये एम्प्लॉई असाल आणि तुम्ही डाळिंबाच्या शेतकऱ्याला सेवा देत असाल तर ही पूर्ण 15 तासाची माहिती तुम्हाला असणं अतिशय गरजेचं आहे. जर डाळिंब वाचवायचं असेल तर या नवीन पद्धती लागवडीच्या कोणत्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला झाडाचं आरोग्य चांगलं ठेवून जास्तीत जास्त दिवस डाळिंबाचं झाड कसं राहील याचं पूर्ण ज्ञान तुम्हाला ह्या कोर्सच्या माध्यमातून मिळणार आहे. तर मित्रांनो, बिलकुल टाईम इकडं तिकडं घालू नका, लगेच आलेल्या लिंकवरती तुम्ही क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन करा अतिशय स्वस्तामध्ये आणि फक्त 15 तासांचा मोबाईलवरती तुमच्या शेतामध्ये राहून हा कोर्स तुम्हाला करायला मिळणार आहे. तर चला कोर्समध्ये भेटूया. थँक्यू सो मच.